सांगली जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये आणखी एक भर झाली आहे आज इकोल स्पोर्ट्स फाउंडेशनच्या सामन्यासाठी अंडर नाइन्टीनच्या महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये सांगलीच्या पोलाट स्पोर्ट्स क्लबच्या ओमकार यादव याची निवड झाली आहे या खेळाडूसह महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजय बजाज यांचे तसेच कोच चेतन पंडियार स्टेट खेळाडू तरणजीत धिल्लोन क्लबचे पदाधिकारी राहुल अरवाडे युसुफ जमादार प्रिंतेश कोठारी यांचेही मार्गदर्शन लाभले तसेच चेतन पडियार यांची अंडर फोर्टीनच्या महाराष्ट्र क्रिकेट टीमच्या असिस्टंट कोच म्हणून निवड झाली आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजय बजाज यांच्या प्रयत्नाने ही निवड झाली आहे हा मान सांगली जिल्ह्यासाठी प्रथमच मिळाला आहे तसेच सांगली छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सुशोभित दुरुस्तीसाठी तीन करोड चाळीस लाख ही शासनाकडून मंजूर करून संजयजी बजाज यांनी या कामासाठी मोठे योगदान केले आहे तरी त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे